हाय फ्रेंड्स, मी उत्तल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागाने म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने .ट पदभरती समुपदेशन संदर्भात उमेदवारांना सूचना दिलेली आहे, इथं दिलेली आहे पा, आणि त्याच्याखाली PDFसाठी इथं लिंक दिलेली आहे। तर .ट पदभरती समुपदेशन संदर्भात उमेदवारांना सूचना, तर काय सूचना आहे ती पाहूया। त्याच्यावर टच केलं की आपली PDF ओपन होईल। तर या ठिकाणी पहा, असं सांगितलेलं आहे की .ट पदभरती समुपदेशन संदर्भाने जाहीर निवेदन। .ट पदभरतीच्या अनुषंगाने दिनांक 22/4/2021 रोजी सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी निवड झालेल्या उमेदवाराचे समुपदेशन ठेवण्यात आले आहे। तथापि ECG तंत्रज्ञ या पदाच्या अनुषंगाने काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे या संवर्गासाठी ज्या उमेदवारांना समुपदेशनासाठी बोलवण्यात आलेले आहे त्यांची दिनांक 22/4/2021 रोजीची समुपदेशन प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेली आहे। ही प्रक्रिया पुढील आठवड्यामध्ये राबवण्यात येईल व त्याची तारीख उमेदवारांना स्वतंत्रपणे कळवण्यात येईल। यास्तव ECG तंत्रज्ञ या संवर्गाच्या निवड झालेल्या उमेदवारांनी दिनांक 22/4/2021 समुपदेशनासाठी येऊ नये। याचा अर्थ काय की फक्त ECG तंत्रज्ञ यासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी येऊ नये असं दिलेलं आहे। त्यांचंच फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे, बाकी सर्व पदांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन उद्या होणार आहे। तर हा एक महत्त्वाचा अपडेट होता। आणि इथं कोणत्या विभागाचं नाव दिलं नाही, म्हणजे हे सर्वच विभागांसाठी लागू झालेलं आहे। पण यांनी अकोला विभागाची जशी PDF भेटली सर्व पदांची, ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलेलं आहे, तसं इतर कुठल्याच विभागाची मला भेटली नाही म्हणून मी ती अपलोड केली नाही। आणि अकोलाचीसुद्धा अकोला जिल्ह्याच्या वेबसाईटवर अपलोड झालेली नाही, ती मला इतर ठिकाणाहून भेटली, म्हणजे पाठवली व्हॉट्सअपला, तर इतर विभागाची भेटली नाही म्हणून मी ती अपलोड केलेली नाही। तर ही एक महत्त्वाची सूचना आहे की ECG तंत्रज्ञ पदासाठी ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यांनी जायचं नाही, पण बाकी सर्व पदांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन उद्याच्याला होणार आहे। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा। आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।